नमस्कार, मी आबा पाटील। आपण पाहताय टॉक टाईम शो विथ आबा ऑन जनप्रवास लाईव्ह। महाराष्ट्रातल्या अनाथ मुलांची आई म्हणून ज्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांना चरित्र अभिनयाच्या रूपाने या समाजामध्ये जिवंत ठेवणाऱ्या अशा एक प्रसिद्ध अभिनेत्री आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेल्या आहेत। मी तेजस्विनी तुझं स्वागत करतो। धन्यवाद। या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला तू आलीस आणि तू जिंकलंस आणि खूपसे सिनेमे तू केलेस की त्या बऱ्याचशा सिनेमामध्ये तू नाटक केलंस, सिनेमा केली, वेब सिरीज तू केलीस, तर याच्यामध्ये तू कशामध्ये रमलीस? नाही, मी खरं तर इथे अभिनय करायला आली आहे, त्यामुळे माध्यम हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, कारण प्रत्येक माध्यमाचे त्याचे त्याचे चॅलेंजेस आहेत किंवा काय म्हणूयात फायदे आहेत, तोटे कशाचेच नाही आहेत, सगळ्याचे फायदेच आहेत। म्हणजे मालिका असू देत, चित्रपट असू देत, वेब सिरीज असू देत, ह्या प्रत्येक माध्यमामध्ये आणि नाटक पण असू देत। तर आता वेब सिरीज सगळ्यात नवीन आहे, त्यामुळे सध्या मी तो भाग एक्सप्लोअर करते असं पण म्हणूयात। सिंधुताई सपकाळमध्ये जी भूमिका केली त्याचं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तरुणपणीची सिंधुताई तू केलीस आणि वयस्करपणातली सिंधुताई तुझ्या आईने केली, कसं वाटलं ते? माझी आई, मी ॲक्च्युली सगळ्यांनाच सांगते, माझी आई खरं तर अभिनयाची इन्स्टिट्यूट आहे आणि मी जे काही आज मला येतं अभिनेत्री म्हणून ते तिच्याकडे बघूनच मी, कारण लहानपणी विंगेतनं नाटक बघणं आणि कधी थोडी मोठी झाल्यानंतर समोरच्या अगदी पहिल्या रांगेत बसून नाटक बघणं, पिठात बसून नाटक बघणं हे माझं कामच होतं आणि मी खूप एन्जॉय पण करायचे। त्यांची पिढी आहे ना ही, खरं तर मला असं वाटतं की कलेवरती प्रचंड प्रेम करणारी पिढी होती, कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हता, तेव्हा कलेमध्ये पैसाही बघितला जायचा नाही, त्याच्या फक्त कला प्रेम ह्याच्यासाठी ते लोक काम करायचे भरपूर आहे। मला असं कळलं की तुला खरं म्हणजे कोरिओग्राफर व्हायचं होतं। नाही नाही, मला खरं तर आर्मीमध्ये जायचं होतं। पण मला शिक्षणात अजिबात रस नव्हता आणि शिक्षणाशिवाय आर्मीमध्ये जाणार कसं, तर मग मला इंटिरियर डिझायनिंग करायचं होतं आणि त्याच्यासाठी आमच्या घरा, म्हणजे मी अत्यंत सर्वसामान्य घर कुटुंबातली असल्याकारणाने आमच्या घरात तेवढे पैसे नव्हते इंटिरियर किंवा फॅशन डिझायनिंग करायचं होतं मला। मला खूप क्रिएटिव्ह साईड खूप माझी लहानपणापासूनच खूप मजबूत होती। मिफ्ता 2011 लंडनला पुरस्कार सोहळा झाला आणि स्पेनमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला, हे दोन पुरस्कार तुला बेस्ट ॲक्टरचे मिळाले, त्यातला लक्षात राहणारा आवडलेला पुरस्कार? मला असं आवडलेला पुरस्कार असं खरं तर नसतं, मला वाटतं प्रत्येक पुरस्कार त्याची त्याची जबाबदारी घेऊन येत असतो आणि जेव्हा तुम्ही आंतरदेशीय पुरस्कार जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा मला असं वाटतं, म्हणजे एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्सला मी मराठीतली पहिली अभिनेत्री होते जी ऑस्ट्रेलियाला जाऊन नॉमिनेशन घेऊन आले, मी अवॉर्ड नाही जिंकले पण मी इंडिया रिप्रेझेंट करत होते आणि आपला देश आपण जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा तो मला असं वाटतं ते काहीतरी वेगळंच असतं, म्हणजे ती नशाच खूप वेगळी असते आणि मी मुद्दामून साडी नेसून गेले होते आणि त्या लोकांना इतकं इंडियन वेअरचं इतकं कौतुक आहे आणि मी रेड कार्पेटवरती, मी आणि त्यावर्षी आय गेस नटरंगसाठी अतुल कुलकर्णी सर होते तर ते नॉमिनेटेड होते, तर आम्ही दोघांनी इंडिया रिप्रेझेंट केलं होतं आणि इतकं भारी फिलिंग होतं ते। तर मला असं वाटतं की अवॉर्ड हे तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती असते आणि ते कोणाकडनं मिळतं आहे, प्रत्येक अवॉर्ड हा तेवढाच स्पेशल असतो। एक भावनिक प्रश्न, गेली 14 ते 15 वर्ष झालं तू वडापाव खाल्लेला नाही आहेस, त्याची एक 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 काहीतरी ट्रॅजेडी आहे असं? माझा खूप जवळचा मित्र, म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड होता अमर नावाचा आणि आमचं, मी रिसेप्शनिस्ट म्हणून तेव्हा पुण्यामध्ये एका नेट कॅफेमध्ये जॉब करायचे, त्याची शिफ्ट संपली की माझी शिफ्ट असायची, तर आम्ही जेव्हा शिफ्ट एक्सचेंज करायचो तेव्हा आम्ही दोघंही शिफ्ट, माझी सुरू व्हायच्या आधी आणि त्याची संपली की आधी जायचो आणि वडापावच्या दुकानात जाऊन वडापाव खाऊन यायचो, तर हे आमचं रोजचं रुटीन होतं। आणि एका ॲक्सिडेंटमध्ये माझा मित्र अचानक गेला आणि तो माझ्या अत्यंत जीवाभावाचा मित्र होता,
तर तेव्हापासनं मी वडापाव खाणं सोडून दिलं, कारण मला असं वाटतं तेव्हापासून मला इच्छाच नाही झाली खरं तर खायची, आणि अजूनही इच्छा होत नाही आहे. तर त्यामुळे मला काय खूप काहीतरी मिस करतोय वगैरे असं अजिबात वाटत नाही. त्याच्या नावी मी तो सोडून दिला, तो सोडूनच दिला. तुझं टोपण नाव बंड्या आहे. मला ॲक्च्युली सिद्धार्थ जाधव बंड्या म्हणतो, आणि त्याचं असं काही खूप स्पेसिफिक आणि कारण नाही आहे. आम्ही फक्त दादा कोंडके यांच्या गाण्यांवरती डान्स करत होतो. सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, संजय जाधव, स्वप्नील जोशी यांच्याबरोबर काम करताना कम्फर्टेबल कोणाबरोबर? सगळ्यांसोबत. माझे खूप जवळचे मित्र आहेत, चारही जण, उमेश कामत पण, म्हणजे हे खूप माझ्या जवळचे मित्र आहेत, आणि यांच्याबरोबर काम करायला खूप धमाल येते. मला अगदी घरी आल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे आमच्या सांगलीकरांना आणि आमच्या प्रेक्षकांना तू काय संदेश देशील? मी अगदी आवर्जून सांगेन की मराठी सिनेमाला मराठी म्हणून किंवा मराठी प्रेक्षक म्हणून आपण खूप सपोर्ट केला पाहिजे, आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे, आपण आणखी आणखी चित्रपट, मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितले पाहिजे. कारण आत्ता जे चित्र दिसतं आहे त्याच्यानुसार मोठ्या पडद्याचं भविष्य खूप धोकादायक दिसतं आहे. तर ते मरू नये, आणि आमची चित्रपटसृष्टी ही खरं तर आमच्या प्रेक्षकांवरती अवलंबून असते. आणि प्रेक्षक म्हणून जर का तुम्ही आम्हाला साथ दिली नाहीत, तर जेवढी कुटुंब या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांची खूप अडचण होईल. तर मी खूप मनापासून हे सांगू इच्छिते की बाकी भाषांमधले सिनेमे पण बघा, पण सर्वप्रथम मराठी बघा. धन्यवाद. शेवटचा प्रश्न की जितक्या सालस भूमिका तेवढ्याच बोल्ड भूमिका आणि तेवढंच बिंदास्त बोलणारी तेजस्विनी. एक शेवटचा प्रश्न जो आमच्या भोकरे साहेबांच्या मनामध्ये नेहमी असतो की तू एकदा म्हणलेले होतीस की हे राजकारण म्हणजे कोविडपेक्षा भयानक कीड आहे. तर आत्ताचं जे राजकारण बघितलं की खूपच असं नॉशी आल्यासारखं वाटतं. मी खोटं बोलले होते. आत्ताची राजकीय परिस्थिती ही अत्यंत वाईट आणि चिखल केलेला आहे. म्हणजे खरंच मला खूप जेन्युइनली असं वाटतं की चिखल झालं आहे आत्ता राजकारणात. आणि मी तेव्हा पण तेच म्हटलं होतं की ही कीड जी ही महाभयानक आहे, ही जोपर्यंत आपल्याकडे ना जोपर्यंत चांगल्या लोकांच्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जो चिखल झाला आहे तो त्यात मला एकंदरीतच आपलं सगळंच भविष्य म्हणजे मराठी लोकांचं महाराष्ट्राचं हे धोक्यात दिसतं आहे. तर आपलं काम आहे की जेव्हा जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा आपण वोट करणं गरजेचं आहे, चांगल्या माणसांचा अभ्यास करून त्यांना वोट करणं गरजेचं आहे. तर कृपया कृपया मी सांगते की मला राजकारणाविषयी एक जी काय म्हणत आपण त्याला असूया नाही म्हणता येणार खरं तर. म्हणजे मला अजिबात भीती नाही आहे, मला राग आहे, मला चीड आहे. मला चीड आहे कारण आपण ज्या लोकांना निवडून देतो आहे ती लोक महाराष्ट्रासाठी कितपत कामं करत आहेत. आणि एक नागरिक म्हणून मी महाराष्ट्रामध्ये आज अजूनही काय म्हणतो पण त्याला सॅटिस्फाईड नाही आहे. मी समाधानकारी नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की खूप गोष्टी घडणं बाकी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आपण याच्यापुढे जेव्हा कधी इलेक्शन्स येतील तेव्हा प्लीज 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 सगळ्यांनी अभ्यास करून तुमच्या नेत्याला निवडून द्या. कोणालाही द्या पण चांगल्या माणसांना निवडून द्या, कारण महाराष्ट्र त्या माणसांच्या हातात जाणं आणि गरजेचं आहे जी खरंच मनापासून मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रीयन माणसांसाठी काम करतील. थँक्यू. तू आमचे कान टोचल्याबद्दल. मी तुमच्याबरोबर आबा पाटील. नमस्कार. थँक्यू.